ही शिर्डी सध्या खेड्यापासून तर शहरापर्यंत प्रत्येक व्यक्तीची लाईफ लाईन झालेली आहे. एक वेळ अन्न नसेल तर माणूस जगेल, पाणी नसेल तर माणूस जगेल, पण विजेशिवाय माणूस जगू शकत नाही असं सिद्ध होण्याची पाळी आली आहे. आणि एवढी जर निकट जनतेची विजेबाबत आहे आणि जर तो त्याच्याकडे लक्ष दिलं नाही तर पहा कशा उदारक गोष्टी दिसत आहेत. कोणी दिलं नाही तर लोक हिसकून घेतील आणि मग आपण का आपली वाटचाल कुठे चालली आहे हे ज्यांनी ओळखावं. पहा हा गंभीर फोटो काय सांगतो, पहा काय सांगतो हा गंभीर फोटो काय सांगतो. वानखेड गुरुवारी रात्री वानखेड गावात विद्युत पुरवठा खंडित झाला. गावकऱ्यांना रात्र अंधारात काढावी लागणार होती, त्यामुळे गावकऱ्यांनी खाजगी वायरमनला बोलावून ट्रॅक्टरवर चढून वीज पुरवठा सुरळीत केला. आपला जीव धोक्यात घालून खाजगी व्यक्तीने वीज पुरवठा सुरूच केला. महावितरणकडून प्रतिसाद मिळत नसल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला. पहा मंडळींनो, आज आपली वाटचाल कुणीकडे चालू आहे? अहो पोटात अन्न गेलं नाही तर लोक काय करतात माहिती आहे. तसंच वीज मिळाली नाही तर आज लोक कोणत्या थरात जाऊन राहिले हे समोरचा फोटो अतिशय फार वाईट गोष्टी दाखवतो. आज कायदा जुमानायला कोणी नाही. मग आता झालं काम झालं, इलेक्ट्रोकूट झाला असता तर सगळ्यांनी हात वर केले असते. पहा मित्रांनो, आज समजून घेण्याची गरज आहे. वीज कंपनीने, इलेक्ट्रिकल इन्स्पेक्शन युनियनने आणि गव्हर्नमेंटने तुम्ही वीज पुरवठा सुरळीत द्या लोकांना, नाही तर अपघात हो काही हो लोक आजकाल मागे पुढे पाहून नाही राहिले, कारण वीज ही त्यांची लाईफलाईन झाली. अहो शेतीची प्रगती त्याच्यावर, कारखानदारी त्याच्यावर आणि बऱ्याचशा नोकऱ्या बघ याच विजेवर अवलंबून. म्हणून माझी सरकारला विनंती की आता अंत पाहू नका, गांभीर्याने घ्या आणि अखंडित वीज पुरवठा लोकांना द्या. कारण सांगू नका. गव्हर्नमेंट इज देअर टू फुलफिल द डिमांड्स ऑफ द पब्लिक. ज्यांनी त्यांनी ज्याचं काय ते पाहावं. असो मित्रांनो, जास्त बोललो असेल माफ करा, पण ह्या गोष्टी पाहवत नाही. वेळीच दखल घेतल्या गेली पाहिजे. आणि आज कोणीही कायदा पाळायला मोडायला मागे पुढत पाहिजे, त्याला फक्त त्याची गरज पूर्ण करून पाहिजे. मग काहीही हो हे हा फोटो दाखवतो. पहा किती गंभीर बाब आहे. पहा थोडा जरी तोल गेला असता तर हा भाऊ सरळ स्वर्गामध्ये गेला असता. असो अशी बेकायदेशीर कामं कुणी करू नये. अंडर द रेग्युलेशन नंबर 19(3). आणि हा फोटो म्हणजे फार रेड सिग्नल आहे सरकार करता, वीज कंपनी करता. द्या तर द्या, नाही तर घेतो. आशा कसा देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही अशी परिस्थिती झाली आहे. असो माझे रामदास खंडाकडे विचार चीफ इंजिनियर एम एस सी बी अँड नॅशनल सेफ्टी कन्सिल मेंबर. काइंडली सबस्क्राईब किंवा यूट्यूब व्हिडिओ चॅनल फॉर सेफ्टी. थँक्यू.